नमस्कार मित्रांनो, आज आपण उरलेल्या भातापासून सुंदर असा फोडणीचा भात कसा बनवायचा ते क्विक रेसिपी बघणार आहोत। तर चला बघूया त्यासाठी लागणारं साहित्य। फ्राईड राईस बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे, इथे मी सेमी बॉईल करून घेतलेले वाटाणे आहेत, कोथिंबीर आहे, हिरवी मिरचीचे 3-4 तुकडे केले आहेत, नंतर एक बारीक कांदा कापून घेतला आहे, एक टोमॅटो बारीक कापून घेतला आहे आणि भात उकडलेला आहे। इथे मी पॅनमध्ये साधारण 2 चमचे इतकं मी तेल टाकून घेते। तेल गरम झालं आहे, यात आपण 1/2 चमचा जिरं आणि 1/2 चमचा मोहरी टाकून घेऊयात। त्यानंतर मी ह्यात कांदा टाकून घेते। तुम्हाला हवे ते व्हेजिटेबल्स तुम्ही ह्याच्यात टाकू शकता, तुमच्या आवडीनुसार गाजर वगैरे टाकू शकता। एक 2-3 मिनटं परतून घ्यायचं आहे आपल्याला। हिरवी मिरची टाकून घेऊया, चवीनुसार आपल्याला त्यात मीठ टाकायचं आहे। आपल्याला भात शिजवताना आपण त्यात मीठ टाकलेलं असतं म्हणून मीठ जरा कमीच टाकायचं। कांदा थोडासा ब्राऊन होईपर्यंत आपल्याला फ्राय करायचं असतं। यात वाटाणे टाकून घेऊया, यात आपण भात टाकून घेऊया। गॅसची फ्लेम लोच ठेवायची आपल्याला, एक 1/2 मिनटं फक्त हा भात आपल्याला यात परतून घ्यायचा आहे, खूप वेळ नाही करतोयचा, कारण ऑलरेडी भात हा आपल्याला शिजलेलाच आहे। भात थोडासा परतल्यानंतर तुम्ही ह्याच्यामध्ये 1/2 चमचा छान तूप टाकू शकता, त्याच्याने आपला भात हा खूप वेळेपर्यंत सॉफ्ट राहतो आणि खूप सुंदर अशी वेगळीच टेस्ट येते आपल्या भाताला। तुपाऐवजी तुम्ही बटरही टाकू शकता, ऑप्शनल आहे, तुम्हाला जे आवडत असेल ते तुम्ही टाकू शकता। इथे आपला भात फ्राईड राईस तयार आहे, किती सुंदर कलर आला याच्यामध्ये, व्हाईट ग्रीन रेड सुंदर दिसतो अगदी, चवीलाही तेवढा सुंदर लागतो। तर यावर आपण कोथिंबीर टाकून गार्निश करून घेऊ। मस्त खूप सुंदर कलर आला आहे। तर तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी मला कमेंट करून नक्की कळवा, आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। पुन्हा एक नवीन एक सुंदरशा रेसिपीसोबत लवकरच भेटूयात, तोपर्यंत धन्यवाद।